नमस्कार मंडळी, सध्याच्या घडीला अस्ताव्यस्त जीवनशैली आणि चुकीच्या आहारामुळे असंख्य लोकांना बद्धकोष्ठता म्हणजेच संडासच्या विविध तक्रारींनी ग्रासलेले दिसते। या व्हिडिओमध्ये आपण समजावून घेऊया की बद्धकोष्ठतेची कारणे काय असतात, बद्धकोष्ठता म्हणजेच संडासच्या तक्रारी कशा स्वरूपात असतात आणि बद्धकोष्ठतेचे उपचार कसे करावेत। या चॅनलच्या माध्यमातून आम्ही 100% सत्य, शास्त्रीय आणि सोप्या भाषेत उत्तम आरोग्यासाठी उपयुक्त माहिती देत असतो। त्यामुळे आमचे नवीन येणारे व्हिडिओ बघण्यासाठी डॉक्टर प्रमोद महाडिक ॲसिडिटी क्लिनिक हा चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे प्रत्येक व्हिडिओमधून तुम्हाला मिळेल काहीतरी नवीन माहिती। ही माहिती तुम्हाला आवडली तर व्हिडिओ लाईक करून तुमच्या मित्रपरिवारापर्यंत पोहोचवण्यासाठी या व्हिडिओची लिंक शेअर करा आणि तुमचे प्रश्न तुम्ही कमेंट करू शकता, आम्ही तुमच्या प्रश्नांची उत्तरे देऊ। नमस्कार। दररोज सकाळी उठल्या लगेचच संडासची चांगली संवेदना होऊन अगदी 5-7 मिनिटांमध्ये पूर्ण पोट साफ झाले आणि पोटामध्ये व संपूर्ण अंगामध्ये पूर्ण हलकेपणा आला, यासारखे सुख ते काय, बरोबर ना मंडळी? परंतु सध्या बहुतांश लोकांना हा निर्भेळ आनंद मिळत नाही। सकाळी उठल्या संडासची संवेदना होत नाही आणि मग कामाच्या गडबडीमुळे संडासला जाण्याची क्रिया एकतर जबरदस्तीने उरकणे किंवा संडासला जाणे पुढे ढकलणे असे सर्रास घडते। आणि त्याचबरोबरीने कधीही लक्ष न दिलेली गोष्ट म्हणजे बऱ्याच लोकांना संडासची कळ आलेली असते, संडासला जाणे अगदी गरजेचे असते, परंतु कामाच्या गडबडीमुळे किंवा संडासला जाण्याची सोय उपलब्ध नसल्याने किंवा आधी काम मग आरोग्य ह्या चुकीच्या भावनेपोटी बरेच लोक संडासची कळ मुद्दाम अडवून धरतात, रोखून धरतात। आणि ज्या वेळेला मग वेळ उपलब्ध आहे, सुविधा उपलब्ध आहे, त्यावेळी संडासची क्रिया अगदी जबरदस्तीने जोर देऊन कुंथून करतात किंवा उरकतात असेच म्हणूया आपण। एकंदर परिस्थिती अशी आहे की आयुष्याचे घड्याळ विस्कटलेले आहे, त्याचबरोबर दररोजचे शरीराचे घड्याळसुद्धा विस्कटलेले आहे। झोपण्याची वेळ अनिश्चित, उठण्याची वेळसुद्धा अनिश्चित, त्याचप्रमाणे जेवणाच्या वेळासुद्धा अनिश्चित। घरचे खाणे, बाहेरचे खाणे, शिळे पदार्थ, बेकरीचे पदार्थ, हॉटेल, मेसचे जेवण आणि सर्व कारणांमध्ये भर म्हणून पराकोटीचा मानसिक ताणतणाव आणि चिंता अशा अनेक कारणांमुळे लोकांची पचनसंस्था सर्रास बिघडलेली आढळते। आणि मग पचनसंस्था बिघडल्यामुळे भुकेच्या तक्रारी होतात, जळजळ होते, मळमळ होते, पोट दुखते अशा आम्लपित्ताच्या अनेक तक्रारी घडतात। आणि त्याचबरोबरीने पोटाचे संग्रहणी, IBS, आतड्याला सूज येणे अशा प्रकारचे विविध आजार होतात। पोटाचे विविध आजाराचे लक्षण म्हणून मग संडासच्या तक्रारी म्हणजेच बद्धकोष्ठतेच्या तक्रारी घडतात। आता आपण समजावून घेऊया बद्धकोष्ठता म्हणजे नेमके काय किंवा संडासच्या तक्रारी कशा स्वरूपाच्या असतात। संडासला पूर्ण साफ झाल्याची भावना नसल्यास साधारणपणे बद्धकोष्ठतेचा त्रास आहे असे समजले जाते। पेशंटमध्ये विविध प्रकारची बद्धकोष्ठतेची लक्षणे किंवा प्रकार दिसून येतात। रोजच्या रोज संडासला न होता 1 किंवा 2 दिवसाआड संडासला होणे किंवा संडासला अतिशय कठीण व गाठीच्या स्वरूपात संडासला होणे किंवा संडासची कळ किंवा संडासची संवेदना अजिबात न जाणवणे, त्याचबरोबर भरपूर वेळ संडासला बसून सुद्धा कुंथण्याची प्रक्रिया करून सुद्धा अगदी थोडेसे संडासला होणे आणि सर्वात शेवटी संडासच्या वेळी फक्त गॅसेसच बाहेर पडणे, अशा प्रकारे विविध स्वरूपामध्ये बद्धकोष्ठतेचा त्रास आढळून येतो। आता आपण समजावून घेऊया की बद्धकोष्ठतेचा त्रास होण्यासाठी नेमकी कारणे काय असतात। बद्धकोष्ठता हा आजार प्रामुख्याने 2 कारणांमुळे होतो। पहिले आणि महत्त्वाचे कारण म्हणजे आपल्या खाण्यापिण्यातील चुकीच्या गोष्टी आणि दुसरे कारण म्हणजे कोणताही आजार झाल्यामुळे त्याचा पचनसंस्थेवर होणारा परिणाम आणि त्यामुळे घडणाऱ्या संडासच्या तक्रारी। आधी आपण पहिल्या कारणाविषयी म्हणजे आपल्या खाण्यापिण्यातील पदार्थांच्या विषयी बोलूया। आपल्या आहारातील हरभरा डाळीचे पदार्थ,
वडा, भजी, झुणका, फरसाना यासारखे बेसनचे पदार्थ, मूग डाळ, तूर, वाटाणा, मटकी व कडधान्यांच्या उसळीचे प्रकार, बाजरीची भाकरी, मक्याच्या पिठाचे म्हणजे कॉर्नफ्लावर टाकलेले पदार्थ असे हे सर्व कडधान्यांचे प्रकार गुणधर्माने कोरड्या स्वरूपाचे असतात। त्यामुळे मग कडधान्य खाल्ल्यानंतर त्यातून तयार होणारे संडास अतिशय कठीण स्वरूपाचे व कोरड्या स्वरूपाचे तयार होते। त्यामुळे संडासला कठीण खडा होण्याच्या तक्रारी अगदी हमखास घडतात। त्याचबरोबरीने आहारामध्ये वारंवार शिळा भात खाणे, मसाले भात व बिर्याणी, जास्त मसालेदार व अति तिखट पदार्थ, जेवताना सुक्या भाज्या, कोरड्या भाज्या जास्त प्रमाणात असणे, त्याचबरोबर दररोज शिळे पदार्थ खाणे, बेकरीचे पदार्थ खाणे, प्रोटीन पावडर यासारखा औषधीयुक्त आहार, आहारामध्ये अंडी, चिकन, मटन सारखे नॉनव्हेजचे पदार्थ, साबुदाणा, बटाटा सारखे अतिशय चिकट पदार्थ वारंवार खाल्ल्यामुळे तयार होणारे संडास सुद्धा अतिशय कठीण आणि चिकट अशा स्वरूपात तयार होते आणि मग त्यामुळे संडासच्या तक्रारी त्रास द्यायला सुरुवात करतात। आता आपण बद्धकोष्ठतेचा त्रास होण्यासाठी दुसरे कारण समजावून घेऊया। आपली बिघडलेली पचनसंस्था व त्यामुळे तयार झालेले पचनसंस्थेचे संग्रहणी, IBS, आतड्याची सूज, मूळव्याध यासारखे आजार। मंडळी, पचनसंस्था बिघडल्यामुळे खाल्लेले अन्न व्यवस्थित पचत नाही, म्हणजेच पूर्ण क्षमतेने पचत नाही। त्यामुळे त्यातून चोथा म्हणून तयार होणारे संडास तयार होतानाच अतिशय कठीण, कोरडे किंवा अतिशय चिकट अशा स्वरूपात तयार होते। बऱ्याच वेळा त्यामध्ये अवशेम तयार होते। असे विकृत स्वरूपाचे म्हणजे कठीण व चिकट संडास तयार झाल्यामुळे ते संडास आतड्यामध्ये व संडाची जागा म्हणजे मलाशयामध्ये साठून राहते, चिटकून राहते आणि मग त्यामुळे संडासला व्यवस्थित साफ होत नाही। सध्याच्या काळात संडासच्या तक्रारी होण्यासाठी असंख्य लोकांमध्ये एका नवीन कारणाचा समावेश झाला आहे। सध्या बऱ्याच लोकांना हृदयरोग, मधुमेह, दमा, BP त्रास, सांधेदुखीसारखे वाताचे आजार असे अनेक जुनाट आजार झालेले असतात आणि त्याचे उपचार म्हणून अनेक औषधे वर्षानुवर्ष सुरू असतात। त्यामुळे त्या औषधांचा दुष्परिणाम म्हणून बहुतांश लोकांना अतिशय मोठ्या प्रमाणात पचनाच्या तक्रारी होतात व त्याचबरोबरीने संडासच्या तक्रारीसुद्धा घडताना दिसतात। आता आपण बद्धकोष्ठता म्हणजे संडासच्या विविध तक्रारी असताना त्याच्या उपचाराविषयी बोलूया। ज्याप्रमाणे आपण जेवणाची क्रिया, झोपेची क्रिया अगदी एकाग्र चित्ताने करतो, त्याचप्रमाणे संडासची क्रियासुद्धा एकाग्र चित्ताने करणे खूप गरजेचे असते। शौचविधीवेळी तुमचे लक्ष इतर गोष्टीमध्ये म्हणजे संडासला गेल्यावर पेपर वाचणे, मोबाईल हाताळणे किंवा मनामध्ये इतर विचारचक्र सुरू असणे असे असल्यास संडासला पूर्ण साफ होण्याची प्रक्रिया घडत नाही आणि पोट पूर्ण मोकळे होण्याचे समाधानसुद्धा मिळत नाही। म्हणून शौचविधीवेळी क्रिया शांत चित्ताने, एकाग्र चित्ताने, म्हणजेच संडासच्या वेळी पेपर वाचणे, मोबाईल बघणे अशी कोणतीही क्रिया न करता शौचविधी क्रिया करावी। बद्धकोष्ठते उपचार घेताना पुढील मुद्दे अतिशय महत्त्वाचे आहेत। नंबर 1, ज्यावेळी संडासला साप न होणे हे नित्याचेच होते त्यावेळी बद्धकोष्ठता हे लक्षण नसून तो आजार असतो, ही गोष्ट लक्षात घेऊन सर्वप्रथम आपल्या खाण्यापिण्या वागण्यामध्ये काय चुका घडत आहेत हे समजून घेऊन त्या चुका दुरुस्त करणे हे खूप महत्त्वाचे असते। म्हणजेच वेळेवर झोपणे, वेळेवर जेवणे, जेवण ताजे, गरम व पचायला हलक्या स्वरूपाचे असणे, आहारामध्ये शिळे पदार्थ, बेकरीचे पदार्थ व डाळी आणि कडधान्य जास्त प्रमाणात खाऊ नयेत ही काळजी घेणेसुद्धा खूप गरजेचे असते। मुद्दा क्रमांक 2, बद्धकोष्ठतेचे उपचार करताना बरेच लोक केवळ संडासला मऊ करणारी व आतड्याची गती वाढवून जबरदस्तीने संडास बाहेर काढणारी मार्केटमधील जाहिराती पाहून वर्षानुवर्ष अशी औषधे घेत राहतात। त्यामुळे प्रारंभीच्या काही दिवसांमध्ये संडासला साफ होण्याचे समाधान मिळते, परंतु कालांतराने अशी औषधेसुद्धा काम करत नाहीत आणि बद्धकोष्ठतेचा त्रास मात्र वाढतच जातो। मुद्दा क्रमांक 3,
बरेच लोक केवळ आयक्यू माहितीवर सकाळी उपाशीपोटी गरम पाणी पिणे, लिंबू मध पाणी पिणे असे विविध घरगुती उपचार करत राहतात, परंतु केवळ अशा स्वरूपाच्या घरगुती प्रयोगाने उपचार करून बद्धकोष्ठता हा आजार कमी न होता उलट वाढतच जातो। मुद्दा क्रमांक 4, बद्धकोष्ठतेवर परिपूर्ण व कायमस्वरूपी तोडगा काढायचा असल्यास सर्वात महत्त्वाचे म्हणजे योग्य वैद्यकीय सल्ला घेणे खूप गरजेचे असते। त्यानुसार पचनसंस्थेच्या विविध तपासण्या करून बद्धकोष्ठतेचा त्रास नेमका कशामुळे होत आहे हे समजून घेऊन मग त्यानुसार उपचार घेऊन व त्याबरोबरीने खाण्यापिण्यामध्ये ज्या चुका असतील त्या दुरुस्त कराव्यात, म्हणजे मग आपण बद्धकोष्ठतेच्या त्रासातून निश्चितपणे कायम स्वरूपाने बाहेर पडू शकतो। मुद्दा क्रमांक 5, जुनाट बद्धकोष्ठतेचा त्रास हा मधुमेह, हृदयरोग, मूळव्याध, संधिवातासारखे वाताचे आजार अशा गंभीर आजारांची पायाभरणी असते। म्हणून बद्धकोष्ठता म्हणजे संडासच्या तक्रारी हा आजार कधीही अंगावरती काढू नये। मुद्दा क्रमांक 6, बद्धकोष्ठतेचे उपचार करताना बद्धकोष्ठतेचा त्रास हळूहळूच कमी होतो, बरा होत जातो हे नेहमी लक्षात ठेवून अगदी संयमाने आणि परिपूर्ण उपचार करावेत। आणि मुद्दा क्रमांक 7, सर्वात शेवटी म्हातारपण आणि बद्धकोष्ठता याविषयी मी बोलतो। म्हातारपणातील इतर तक्रारीबरोबरच सर्वात जास्त त्रास देणारी तक्रार म्हणजे बद्धकोष्ठता। दोन दोन दिवस संडासला न होणे, त्याचबरोबर संडासला अतिशय कठीण खडा होणे असे सर्रास घडत असते। उतार वयामध्ये संपूर्ण शरीरातील व आतड्यातील स्निग्धपणा म्हणजे तेलकटपणा पूर्ण कमी झालेला असतो आणि त्याचबरोबर मग बरेच वृद्ध लोक त्यांच्या आहारामध्ये डाळी कडधान्याचा वापर जास्त प्रमाणात ठेवत असतात, त्यामुळे म्हातारपणामध्ये बद्धकोष्ठता खूपच त्रास देत राहते। म्हातारपणामध्ये बद्धकोष्ठतेचा त्रास असल्यास आतड्यातील कोरडेपणा कमी करण्यासाठी आहारामध्ये तुपाचा नित्य समावेश असणे गरजेचे असते। डाळी कडधान्ये व त्यापासून बनलेले पदार्थ शक्यतो न खाता आहारामध्ये फळभाज्या व पालेभाज्या अशा शिजवलेल्या अन्नाचा समावेश असावा आणि त्याचबरोबर इतर कोणतेही घरगुती उपचार करत न बसता योग्य वैद्यकीय उपचार घ्यावेत। म्हातारपणामध्ये बद्धकोष्ठतेचा त्रास असल्यास खाण्यापिण्यातील नियम सांभाळून प्राथमिक उपचार म्हणून दररोज एरंडतेल घेणे खूप उपयुक्त ठरते। शक्यतो वृद्ध व्यक्तीने मार्केटमध्ये मिळणाऱ्या पोट साफ करणाऱ्या विविध औषधांच्या नादाला लागू नये। अशा पद्धतीने या व्हिडिओमध्ये आपण बद्धकोष्ठतेचे स्वरूप कसे असते, त्याचबरोबर बद्धकोष्ठतेचा त्रास कोणकोणत्या कारणामुळे होतो आणि बद्धकोष्ठतेचे उपचार याविषयी आपण माहिती घेतली।